तरुण भारत प्रस्तुत किचन कट्टा, चव लई भारी। आज आपण रेसिपीच्या शो मध्ये शिरकुर्मा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत। आज आपण जो शिरकुर्मा बनवणार आहोत तो गुळापासूनचा बनवणार आहोत, त्यामुळे चला बघूया नेमकी रेसिपी तयार कशी करायची। यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे गुळ, ड्रायफ्रुट्स, तूप, शेवया, तांदूळ, खसखस आणि खवलेला नारळ। सगळ्यात आधी आपण गुळ बारीक करून मोठ्या पातेल्यात तांब्यावर पाणी घालून मंद आचेवर गुळाचा पाक तयार करणार आहोत। हा पाक तयार करत असताना गुळ खाली भांडारा चिकटणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे, त्यामुळे पाक तयार करताना सारखं आपल्याला मिश्रण हे ढवळत राहावं लागणार आहे। पाक तयार होईपर्यंत आपण दुसऱ्या एका बाजूला 1 किलो तुपात काजू, बदाम, पिस्ता, चारोळी हे सगळं प्रत्येकी 200 ग्रॅम घेऊन त्याचे बारीक तुकडे करून आपण तुपात भाजून घ्यायचे आहेत। इथे पण आपल्याला ड्रायफ्रुट्स भांड्याला खाली लागू द्यायचे नाही आहेत। साधारण अर्धा तास आपल्याला पाक तयार करायला लागतो, तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजून घेऊ शकतोय। त्यानंतर आपला पाक गुळाचा जो आहे तो छानपैकी तयार झालेला आहे। ह्याला आपण साधारणपणे अर्धा तास मंद आचेवरती आपण ढवळत होतो आणि त्याचा आता एक तारी पाक झालेला आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत 8 ते 9 तास आधी आपण 1/2 किलो खसखस, तांदूळ 1/4 ग्रॅम, त्याचं पाणी काढून घेऊन तांदूळ, खसखस आणि 1/2 वाटी नारळ खाऊन घेतलेला हे सगळं आपण वेगवेगळं मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। आता मिक्सरमधून खसखस आपण वाटून घेतल्यानंतर त्याचं 3 वेळा आपल्याला दूध काढायचं आहे। एकदा मिक्सरला आपण जर खसखस वाटून घेतली तर त्यातलं संपूर्ण दूध काढायचं आहे पाणी घालून। पुन्हा एकदा उरलेलं मिश्रण असेल त्यात पाणी घालायचं, मिक्सरला वाटायचं, पुन्हा त्याचं दूध काढायचं। अशी ही प्रोसेस आपल्याला 3 वेळा तांदूळ, खसखस आणि खवलेला नारळ याच्यासोबत करून त्याचं दूध काढायचं आहे। आणि साधारण दूध आपलं अर्ध पातेलं भरेल एवढं करायचं। आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे ते आपल्याला हे दूध काढायचं आणि त्याचीच आपण खीर करणार आहोत। आता आपलं खसखस, तांदूळ, खोबरं ह्याचं दूध काढून झालेलं आहे। हे भांडं आपण मंद आचेवर ठेवून तासभर हे मिश्रण खूप छान पद्धतीने आपल्याला ढवळायचं आहे। ह्याला छान उकळी काढायची आहे आपल्याला, उकळलं तरच हे दूध चांगलं लागतंय। दुधाला उकळी येत असताना आपण एका भांड्यामध्ये 100 ग्रॅम बारीक खजूर तुपात भाजून घ्यायचं आहे आणि साधारण 1/2 तासानंतर ह्या उकळलेल्या दुधामध्ये आपल्याला हा थोडा थोडा खजूर घालायचा आहे। त्यानंतर आपण शिरखुर्म्यासाठी 1/2 किलो शेवया घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या शेवया आपण तुपात खरपूस भाजून घेऊन त्याच्यामध्ये वेलची मिक्सरमध्ये वाटून त्यात मिक्स केलेली आहे। साधारण तासभर आपण जे दूध उकळत ठेवलेलं आहे ज्याला उकळी काढतो आहे त्यात तासभरानंतर आपल्याला गुळाचा पाक घालायचा आहे आणि हा पाक घालताना देखील मिश्रण आपल्याला हलवत ठेवायचं आहे कारण की ते दूध फुटणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। पुन्हा दूध आणि पाक घातलेलं हे मिश्रण तासभर उकळून घेऊन मग त्यात आपण जे ड्रायफ्रुट्स तुपात भाजून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि मिश्रणाला त्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर शेवया आपण ज्या खरपूस भाजून घेतलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या घालायच्या आहेत। एकदमच सगळ्या ज्या शेवया आहेत त्या घालायच्या नाही आहेत, थोड्या थोड्या शेवया घालून त्यानंतर उकळी आल्यानंतर एक उकळी काढून हा आपला शिरकुर्मा तयार होणार आहे। अशी ही मस्त आणि स्पेशल गुळाचा तयार केलेला शिरकुर्मा तुम्ही आता घरात देखील करून बघू शकताय। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ह्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।